आजचा सातवा दिवस आणि इथून तो चेकआउट करणार आम्ही आणि निघणाऱ्या पँगाँग लेकसाठी. एक हायलाईट पॉईंट असतो लडाखचा खारदुंगला आणि पँगाँग लेक. तर पँगाँग लेक आज आपण कवर करणार आहे. त्यासाठी आणि आता एक अर्ध्या तासात निघू. सकाळ वाजलेत आता 6:30 आणि 7:30 निघू. टेम्परेचर खूप डाऊन आहे ते आणि 10,000 मीटर फीटवर आम्ही आता सध्या आहोत. नुब्रामध्ये हुंदरमध्ये जिथे टेम्परेचर आम्ही होतो आणि आता जाणार 13,000 पँगाँग लेकसाठी. वाटेत डिस्कित मॉनेस्ट्री आहे जी आम्हाला परवा येताना करायची होती हुंदरला, बट टाईम मॅनेजमेंटमुळे नाही जमलं होतं. तर ती आज करणार आहे जाता जाता आणि त्यानंतर डायरेक्ट पँगाँग लेक. एक टेंटेटिवली 3-3:30 पोहोचायला पाहिजे पँगाँग लेकला. टेम्परेचर चेक केलं तर अराउंड पँगाँग लेकचं टेम्परेचर 0 degree वगैरे मगाशी होतं. तर आज वाट लागणार आहे कारण थर्मलचे लेअर्स आता फक्त घातलेत, त्याच्यावर रायडिंग जॅकेट येणार आहे आणि अजून एक मे बी स्वेटशर्ट चढावून मग त्याच्यावर जॅकेट चढावं लागेल, कारण का छातीवर डायरेक्ट विंड येते आणि थंड हवा येते, त्यामुळे थोडा त्रास होऊ शकतो. सर ऑल ऑल आता ब्रेकफास्ट करून निघू आणि वाटेत बोलूच. चला, बऱ्यापैकी सगळं जे मॉइश्चरायझर सनस्क्रीन ॲसिडिटी झाली प्रत्येकाला इकडचं जेवण खाऊन, कारण जरा मसाले वगैरे स्पायसेस वगैरे वेगळे असल्यामुळे त्यामुळे बऱ्यापैकी सगळंच काही वापरलं गेलं आहे. हां, हॅलो हॅलो. हां, तर बऱ्यापैकी सगळं वापरलं गेलं आहे. थर्मल्स आत्ता पण चढवलेले, थर्मल्स लागोपर 3-4 दिवस थर्मल्स वापरायला लागलेत. तर जे प्लॅन डायमोक्स काही लोकांना लागल्या ते देखील वापरले गेले आहेत. प्रशांत तुम्हाला? हां. पहाटेचा चहा आणि सर्व पॅकिंग करून आम्ही सज्ज झालो पुढच्या प्रवासाला. येथील रेस्टॉरंट एरिया फार प्रशस्त आणि मनमोहक होता, खास करून येथील बैठक व्यवस्था. गुड मॉर्निंग. आता ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालो पँगाँग लेकसाठी. अराउंड 160-170 किलोमीटर डिस्टन्स असेल. वातावरण छान आहे. पहिला आधी पेट्रोल भरायचं आहे, त्यानंतर एसटी म्हणू शकतो. तर बोलूया. उजव्या बाजूला उत्तुंग डोंगर आणि डाव्या बाजूला असणारे वाळूचे ढिगारे हे सर्व या प्रवासाला अविस्मरणीय बनवण्यात खूप हातभार लावत होते आणि त्यात हे वातावरण म्हणजे स्वर्गच. ओके, ठीक आहे, थँक्यू.
पीछे इनोवा आ रहा है उसमें, पीछे इनोवा आ रहा है उसमें लोग है, 5962। हाँ 5962 इनोवा आ रहा है वो देगा, देख और एक बाइक आ रहा है और उसके पीछे इनोवा, ठीक है, चार जन का पैसा देगा वो, नहीं तो मैं आके देता हूँ। आज का पहला स्टॉप होता दिस्केत मॉनेस्ट्री। लांबून एक उंच अशी मैत्रेय बुद्धाची मूर्ती दिसत होती। जणू काही संपूर्ण लडाखवर आपली कृपादृष्टी पसरवत आहे। जवळून पाहता या मूर्तीचे तेज वेगळेच होते। तर जस्ट वरती पोचलो मॉनेस्ट्रीच्या इथे आणि इथून व्ह्यू तुम्ही पहा। मॉनेस्ट्रीमधील शांतता आणि मंत्र मनाला प्रसन्न करणारे होते। त्यानंतर आम्ही निघालो आमच्या ड्रीम डेस्टिनेशन म्हणजेच पँगाँग लेककडे। अंदाजे 150 किलोमीटरचा हा प्रवास असणार होता। याच प्रवासासाठी लडाखला यायचं असतं। ऑफरोडिंग, दरड कोसळण्याची भीती असलेले रस्ते, सुंदर नजारे, सगळे कसे नजरेत साठवून ठेवावे असे। ही शोक रिवर आहे, आज शोक रिवर खूप असेल, त्यातच भर म्हणजे हे वेड लावणारे क्षण।
यानंतर आम्ही लंचसाठी थांबलो. या छोट्याशा धाब्यावर आम्ही नूडल्स, मोमोज आणि कावा पिऊन पँगाँग लेककडे निघालो. स्पेस पूर्णपणे भरून गेली होती सकाळपासून शूट करून. त्यांच्या पँगाँग तिकडे ते एक ॲनिमल्स आहेत, म्हणजे बीवर आहेत त्याला मराठीमध्ये आपण त्या नाही, तर तो प्राणी बघण्यासाठी थांबलेलो. तेवढ्या वेळात सगळा डेटा ट्रान्सफर करून घेतला, आता कॅमेरा पूर्ण ओपन झाला आहे शूट करायला. हा प्लॅन असा आहे, वाटले 3:30 आणि उद्या आम्हाला निघायचं आहे 6:00 पँगाँग लेकवरून. कारण चांगला पास या मार्गाने आम्ही पुन्हा लेहला जाणार आहे, तर तिथे काम चालू झाल्यावर 2-3 तास वेटिंग असते असं आमचा ड्रायव्हर आहे अली याने सांगितलं. तर आता मी हॉटेलवर चेक इन न करता डायरेक्टली पँगाँग लेकवर जेवढा वेळ होईल शक्य तेवढा वेळ तिकडे काढणार छान, आणि मग रूमवर जाणार आणि मग बाकी प्रत्येक. कारण का संध्याकाळी पँगाँग लेकला जाऊन काही उपयोग नाही आहे, उद्या सकाळी जायला मिळणार नाही आहे, त्यामुळे जो काही वेळ आहे तो आत्तापासून संध्याकाळपर्यंत एवढा. म्हणून आज हॉटेलला चेक इन न करता डिरेक्टली पँगाँग. वाव, खेळ सावल्यात. आणि ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो नजारा डोळ्यासमोर होता. हा निळसर तलाव डोळ्यांना शांत करत होता आणि पूर्णत्वाचा आभास होत होता. मागच्या 7 दिवसांच्या प्रवासाचं आज फळ म्हणजे डोळ्यांसमोर होतं. या पँगाँग लेक जवळ पोहोचता आमची उत्कंठा देखील शिगेला पोहोचली होती. पँगाँगचं हे सौंदर्य आपण पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगा.